नमस्कार, यंदाची वारी घरच्या घरी या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. यावर्षी वारी नसल्यानं पंढरपूर चंद्रभागा सुन सुन आहे आणि महत्त्वाचा त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट पडला आहे तो म्हणजे तिथल्या व्यावसायिकांवर. या व्यावसायिकांची वर्षभराची कमाई या 15 दिवसात होत असते आणि यावर्षी वारी नाही आहे त्यामुळे सगळ्या व्यावसायिकांना काहीशा वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. पंढरीच्या या वारीवर लाखो लोकांचं पोट अवलंबून असतं. याच 8 दिवसात अनेक जणांची वर्षभराची कमाई सुद्धा असते आणि वर्षभराचं पैशाचं नियोजन सुद्धा असतं. पण यावर्षी वारी रद्द झाली आणि त्यामुळे यांचं अर्थचक्रही हुकलं. त्यावेळेस 3 महिने पहिल्यापासून लॉकडाऊन असल्यामुळं आमचा पहिला माल काही नव्हता. फाल्गुन महिन्यात काही गर्दी नसल्यामुळे आपण माल वळत नाही आणि 3 महिने फाल्गुन महिन्यात पाडव्यावेळेस लॉकडाऊन झाल्यामुळे तेव्हा काही जास्त माल नव्हता. पण ज्यावेळेस पालखी निघते त्यावेळेस आम्ही पालखी आळंदीतली गर्दी पाहून मालाचं नियोजन लावत असतात. जशी पालखी समजा जास्त गर्दी असं आपण क्वांटिटीत माल मागवतो कमी असल्यास थोडा जेवढा जायची शक्यता असते त्या हिशोबानं आपण माल मागू. पण 3 महिने लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही काय माल मागू शकलो नाही आणि जरी मागवायचं म्हटलं तरी वाहतूक बंद असल्यामुळे आम्ही काय आम्हाला मागवता येत नाही. 150 ते 200 पालख्या आणि 10 लाखहून अधिक वारकरी दरवर्षी पंढरपूरला जातात त्यामुळे त्यांना लागलेल्या आवश्यक गोष्टी सुद्धा येथून ते विकत घेतात. मात्र यावर्षी वारकरीही नाही आणि त्या वस्तूही त्यांना विकत घेता आल्या नाही किंवा विकत देता आल्या नाही. चौपाळ्यामध्ये माझं कापड चादर पेशी सतरंगीचं दुकान आहे. यंदा वारी पूर्णपणे फेल आहे. नंतर आतापर्यंत भरपूर प्रमाणात आमचा माल आलेला असतो, सेल वगैरे चालू झालेला असतो, स्टॉक पण भरपूर भरलेला असतो. यंदा काय त्याची जाणीव खूप भासती आणि खूप कमी प्रमाणात यंदा वारकरी तर नाहीच आहे पण कर्फ्यू पुकारलेला आहे. यंदा नुकसान भरपूर प्रमाणात आहे. त्यामध्ये मागणी होती काही नाही, लग्न असल्यामुळे धंद्यावर परिणाम झालेला आहे.